आणि थेट मुंबईमध्ये जाऊयात. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर सध्या बोलत आहेत. मुळामध्ये हनुमान चालीसा याला कधीच कोणी विरोध केला नाही. अगदी मुसलमान लोकांनी सुद्धा हनुमान चालीसेला विरोध केलेला नाही. हनुमान चालीसेचा आधार घेऊन जे काही भेसूर चेहरे महाराष्ट्र आणि मुंबई तोडण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाच्या त्या सभा दिसत आहेत असं आज मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळत आहे. मुळामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई नवे अगदी देश याच्याकडे अनेक प्रश्नांची उकल होणं गरजेची आहे. ज्या महाराष्ट्र सरकारला सतत दूषणं दिली जात आहेत त्या ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मागच्या वेळेला भावावर बोलल्यामुळे बॅकफुटवर जावं लागतं की काय, मग भावावर नाही तर आता पवारांवर. आणि इकडे फडणवीसांनी घेतलं राज्य सरकार आणि उद्धवजी ठरवून गेम करत आहेत. अर्थात तुम्ही कितीही गेम करा, कितीही तुम्ही शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा, पण आज पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले मुख्यमंत्रीसुद्धा होऊन गेले, अनेकांनी आपली चांगली चांगली कामगिरी करून दाखवली, पण त्याचबरोबर बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण देशात नवे जगात या महाराष्ट्राचं कौतुक अगदी सुप्रीम कोर्टापासून ते अगदी सिटी सिव्हिल कोर्टपर्यंत, म्हणजे कोर्टाला मानता ना तर कोर्टपर्यंत सगळ्यांनी या मुंबईचं आणि महाराष्ट्राच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री या संपूर्ण याच्यामध्ये अव्वल नंबरमध्ये येतात. तसं बघायला आलं तर मुख्यमंत्र्यांवर पहिली टीका काय झाली, आल्या आल्या नौका आहे, प्रशासनाची काहीच माहिती नाही, पण साहेबांनी दाखवून दिलं की नौका आहे, प्रशासनाची काही माहितीची गरज नाही, तुमचे सकारात्मक विचार असतील, मनापासून तुम्ही तुमच्या जनतेवर प्रेम करत असाल तर त्याच्यातून चांगलं काम घडतं. आणि ते त्यांनी घडवून दाखवलं, करून दाखवलं. मुळामध्ये उत्तर प्रदेशाचे सगळे मागचे रिपोर्ट सगळे तपासले पाहिजे. त्यावेळेच्या म्हणजे मी स्वतः कल्याणपर्यंत आम्ही गेलो होतो, परंतु महिलांनी यायचं नाही करून आम्हाला गाडीतून बाहेर काढलं होतं. येऊ नका, चला खाली उतरा, अशा आम्ही 27 जणी होतो. त्यामुळे आम्ही पोचू नाही शकलो आणि आम्ही मोठेपणा सांगणारही नाही आम्ही होतो म्हणून. जे नव्हतो ते नव्हतो, पण बाबरीचा तो घुमट पाडल्यानंतर जी काही पळताभुई थोडी झाली त्या पळताभुई थोडीमध्ये कोणीच त्याची जबाबदारी घेत नव्हती. आणि ती जबाबदारी घेत नसल्यामुळे थोडासा प्रश्नचिन्ह सगळे बाकीचे हे रेकॉर्ड मिळतील. त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांनी स्वतः सांगितलं होय ते वरचं घुमट आणि ते हे माझ्या शिवसैनिकांनी पडलंय. मग तेव्हा का ना तुमच्या ह्या आताच्या काय उघडतायत, तेव्हा का नाही उघडली? आणि इतक्या वर्षाचा रेकॉर्ड, महाराजांचा रेकॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराजांचा रेकॉर्ड बदलण्याचं काम करताय, मागचे मागचे इतिहास बदलून सांगण्याचं काम करताय. लोक काय तुम्हाला वेडी वाटली आहेत का? आज लोकांना कळतंय की ह्याच्यामध्ये सुपारी बहादूर कोण आहेत, सत्तेसाठी काय पण करेन, मग लोकांचे जीव गेले तरी चालतील पण मी करेन असे कोण आहेत सगळ्यांना कळतंय. त्यामुळे बाबरी मस्जिद, ज्या मस्जिदवर शिवसैनिक चढले त्यांचं कौतुक केलं, त्यांना साहेबांनी बोलवलं, तेव्हा तुमचे वरिष्ठ नेते पण होते, तेव्हा का गप्प बसला त्याचं पहिलं उत्तर द्या. तुम्ही आम्हाला विचारताय की ते कुठे होते म्हणून, तर तुम्ही कुठे होते म्हणजे मी आहे मी होतो म्हणून नाही चालत. आम्ही कसं सांगितलं होय
आम्हाला नाही घेतलं, आम्ही नव्हतो पण आम्ही 27 जणी जात होतो, आम्हाला उतरवलं गेलं, नाही महिला नाही पाहिजे. आम्ही नाही म्हटलं आम्ही गेलो आम्ही होतो, नाही. ज्या बहादूर शिवसैनिकांनी फोटो काढा, रेकॉर्ड काढा आणि बघा ना, म्हणजे तुम्हाला लोक काय आज काय उद्या विसरले असं वाटतंय का? असं नाहीये. हा प्रत्येकाच्या धर्माचा आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे उगाच तुम्ही खूप वरिष्ठ आहात, खूप चांगलं तुमचं राजकीय कामकाज आहे, पण त्याच्यामध्ये असं काहीतरी निखिलास खोटं बोलून आपली प्रतिमा वाईट करू नका. तुम्ही गेला पण असाल, तुम्ही जेलमध्ये गेला पण असाल, पण तुमच्या बरोबर आजूबाजूला आमचेही लोक होते हे विसरू नका. असे कसे स्वप्न दोष व्हायला लागले, अशी कशी विचित्र विचित्र स्वप्न पडू लागली, अशी कशी माणसं वेगवेगळी दिसू लागली, नजरेचा दोष, स्वप्न दोष, असं काय होत आहे का? नक्की चेक करावं लागेल. त्यामुळे जे होते आम्ही असं म्हणतात नाही की तुम्ही नव्हते, आम्ही कधीही असलं स्टेटमेंट दिलं नाही. तुम्ही असालाही, पण तुमच्याबरोबर आमचे अनेक नेते, म्हणून सांगते उत्तर प्रदेशामध्ये जे घडलं त्याचा रेकॉर्ड काढा आणि त्या रेकॉर्डप्रमाणे तपासा. कारण आता काय झालंय, जो आपण मुन्नाभाई एक पिक्चर बघतो ना, त्याच्यामध्ये कसा काय केमिकल एक लोचा असतो, तसा केमिकल लोचा बऱ्याच जणांमध्ये आता दिसायला लागला. म्हणजे आधी आम्हाला वाटत होतं की हे फक्त स्वप्न दोष आहे, नजर दोष आहे, ऐकिवातलं दोष आहे, पण नाही, आता केमिकल लोचाच वाटायला लागलाय. आणि तो काल अरविंद सावंत आणि संजय राऊतांनी सांगितला. आता दोन गोष्टी आहेत, वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या खुणा असतात, त्याच्यामधनं कळतं की बाबा हा मुस्लिम आहे, हा अमकाय, हा अमकाय, हा अमकाय. हिंदूला असला कुठलाही खुणा नाही. हिंदू बाळी घातली तर बिग बाळी घातली तो हिंदू, कपायला टिळा लावला तो हिंदू, जानवं घातलं तो हिंदू. खरं म्हणजे अशी व्याख्या बनवणं चुकीची आहे. ज्या राष्ट्रामध्ये मी हिंदू परिषदाचा एकाचा ऐकलंय, मी नाव आहे, त्यांनी सांगितलंय राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुस्थानमध्ये राहत आहे, महाराष्ट्रात राहत आहे, मुंबईत राहत आहे किंवा अन्य कुठल्याही राज्यात, पण देशप्रेम हवं, देशावरती जो प्रेम करतो तो आमचा हिंदुस्थानी आणि तो आमचा हिंदू. आणि बाळासाहेबांनी तर सांगितलं होतं घंटा बडवणारा हिंदू नको, गदाधारी हिंदू पाहिजे, जो मुळावर येईल हाणा त्याची गदा. आम्ही गदाधारी आहोत आणि त्याच गोष्टीचा आता खऱ्या अर्थाने, कारण गदाधारी शिवसेना किंवा धनुष्यधारी शिवसेना हे बदलण्याची गरजच नाही आहे, तसे प्रेझेंट होतो. त्यांच्या प्रश्नचिन्हाला आम्हाला कुठलंही उत्तर द्यायचं नाही, कारण आमचं हिंदुत्व हे बाळासाहेबांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलंय, या सगळ्यामध्ये ते हिंदुत्व दिसतंय. त्यामुळे बदलत्या व्याख्या करून लोकांची माइंड डायव्हर्ट होणार नाही. कारण दरवेळेला मी एक वाक्य जे बोलते ते बरोबर आहे, आपण लोकांना कन्व्हिन्स नाही करू शकत, पण कन्फ्युज करून सोडा आणि त्यांच्यामध्ये त्यांना त्या वादात राहू दे. आणि आम्ही मात्र उद्धव ठाकरे कुठे होते, उद्धव ठाकरे होते, सुपुत्र होते आणि बाळासाहेब होते, म्हणून तर तुम्ही मुख्यमंत्री झालात. तेव्हा सगळं रिपोर्टिंग करायला जेव्हा येत होते त्या बाळासाहेबांच्या आधी तुम्हाला उद्धवजीच भेटत होते, मग तेव्हा काय चष्म्याचे नंबर बदललेले होते का, की कानामधलं मशीन बिघडलं होतं? त्यामुळे उद्धवजी कुठे होते हा सिली प्रश्न आहे, एकदम सिली.
उद्धवजी त्यांच्या मातोश्रीत होते, कुठे होते तर मातोश्रीत होते, कुठे होते तर बाळासाहेबांबरोबर होते, कुठे बाळासाहेबांबरोबर होते। महाआरतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत मनसेकडनं, त्यासोबतच हनुमान चालीसा पठण 4 तारखेपासून सुरू केलं जाणार आहे। दुप्पट आवाजात हनुमान चालीसा हवा असं राज ठाकरेंनी आवाहन केलंय। शांतता सुव्यवस्था बिघडण्याची भीती वाटते। तुम्ही हनुमान चालीसा वाचा, तुम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, मी जरा फिरून येतो। काय बकडे तंटे काय राज येते तुम्ही बघा। तरुण सैनिकात बसा आतमध्ये जाऊन, बिघडवा तुमचा रेकॉर्ड आणि भोगा तुम्ही। पण एक लक्षात ठेवा, आता मनसैनिक पण मला वाटतं कालच जे पुण्यातले मोरे त्यांनी एक वेगळं ट्विट करून टाकलेलं आहे, त्यामुळे मनसैनिक पण हुशार झालेले आहेत। त्यांना कळलेलं आहे की हे सगळं काही खरं नाही, हे इलेक्शनपर्यंत भोंगे सोंगे वाजत राहतील, बोलत राहतील, नंतर मात्र भोगायचं आहे त्यांनाच, सगळं मग करायचं आहे त्यांच्या कुटुंबाला, या सगळ्या गोष्टी होत राहतील। नाही, नागरिकांनी संभ्रमात राहू नका, एक ठाम भूमिका आपण सर्वांनी घेऊ की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात दंगे नको आहेत। मुंबई आज मी MIMच्या नेत्यांचं पण ऐकलंय, अर्थात त्यांनाही कुठेही दंगे नको आहेत, कारण बरोबर आहे, गोर गरिबाचा मुलगा किंवा त्याचा भाऊ नवरा बळी पडतात, हे सगळे नेते बरोबर बसतील। आम्हालाही स्वतःला अजिबात दंगे नको आहेत, आम्ही नुसतं म्हणत नाही तर आमच्या सैनिकांना थंड डोकं ठेवून शांततेने काम करा असं सांगितलं जात आहे। तरी वारंवार चेतावणी दिली, अगदी मातोश्रीमध्ये घुसून आम्ही हनुमान चालीसा म्हणू हे म्हटलं म्हणून सैनिक उठून बसलेला, पण सैनिक कुठलाही गैरकृत्य करणार नाही ह्याची खात्री संयमी नेतृत्वाकडे आहे। संयमी नेतृत्व, सुसंस्कृत नेतृत्व, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे आमच्याकडनं अशा काही गोष्टी घडाव्या म्हणून अतिशय प्रयत्न चालले। पण शिवसैनिक पण हुशार झालंय, कारण आता 85च्या पुढे पक्षाची घोडदौड झाली आहे, त्यामुळे शिवसैनिक पण वयानी आणि विचारांनी वाढलाय, त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे ते कधीच शिवसैनिक देऊ शकणार नाही। तुम्हाला महाराष्ट्रात दंगे हवे आहेत, तुम्हाला मुंबईत दंगे हवे आहेत, म्हणून चिताओखोर भाषणं करायची, भोंगे डबल टेबल लावा, कायदा आहे, पुलिस आहे, साऊंड सिस्टमचा एक रेकॉर्ड आहे, त्याच्या बाहेर गेले लावणारे जातील बघतील, त्यामुळे लावणाऱ्यांनी पण विचार करा। आपली उभी जिंदगी आपण कोर्टाच्या खेटा घालवण्यामध्ये घालवणार आहात का? नहीं, एक तो आप भी बहुत कम्युनिटी से आते हैं, सब मीडिया भी बहुत कम्युनिटी में है, कोई हिंदू है, कोई क्रिश्चियन है, कोई मुस्लिम है, ऐसा टेढ़ निर्माण करना सही है क्या? भोंगा निकालना चाहिए 100%, जिसका परमिशन है उसको तो निकाल नहीं सकते, क्योंकि वो नियम का पालन करेंगे, नहीं करते तो भी निकाला जाएगा। लेकिन आज ऐसी परिस्थिति हो गई है कि हम चाहते हैं हमारा हिंदुस्तान है, लेकिन अभी हमारे हिंदुस्तान में जो सुबह का काकड़ आरती है वो सुनाई नहीं देगी। हमारे हिंदुस्तान में, हमारे हिंदुस्तान में रात को गांव गांव में भजन होता था, प्रवचन होता था, लोगों को प्रबोधन होते थे, अभी वो नहीं होगा, क्योंकि गांव में 3-4, 6-6, 7-7, 10-10 किलोमीटर में एक गांव रहता है, और हर एक को पता चलना चाहिए भजन चालू हुआ है इसलिए भोंगा लगाया जाता है, लेकिन हमारे हिंदुस्तान में अभी नहीं होगा। अरे ऐसा नव हिंदू जो पैदा हुए वो करना चाहते हैं, आड़ आड़ में हिंदू को ही परेशान करते हैं, हिंदू को ही एग्जाम देना पड़ता है, इसीलिए मैं कहती हूँ नो हिंदू नो मुस्लिम नो क्रिश्चन। हिंदुस्तान में है हम सब भाईचार में रहेंगे, हिंदुस्तान में है मिल के
दूसरे आने वाले चाइना अपने आक्रमण करना चाहती है, चीन हमारे ऊपर आक्रमण करना चाहती है, पाकिस्तान तो करना ही चाहता है, बांग्लादेश तो करना ही चाहता है, तो हम मिल के उनको भगाए, तो हमारे देश को ही भगाया जा रहा है, देश को नागरिकों को, हमारे हिंदुस्तान में हिंदू को पाबंदी आ रही है, क्यों? तो एक कारण, भोंगा हटाओ, तो भोंगा हटाओ तो सबका हटेगा, लेकिन आज हिंदुस्तान में हिंदू को ही एग्जाम देना पड़ती है। माझ्या आव्हानापेक्षा स्वतः मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलंय, शांततेचं कायम आव्हान केलेलं आहे आणि ते शांततेचं आव्हान शिवसैनिक पाळतोय। शिवसैनिक कधीच मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या सूचनांचं पालन करतोय। आता राहिलं मुंबईकरांचं, मुंबईकरांनी अजिबात घाबरू नका, महाराष्ट्रातल्या जनतेने घाबरू नका, शिवसेना आहे तोपर्यंत हे असे नापाक विचार या महाराष्ट्रात आणि या मुंबईत होऊच देणार नाही। आणि ज्या मुख्यमंत्री, ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी बसले, ते तर सुसंस्कृत संयमी नेतृत्व आहे, आलं मनाला म्हणून अडरडरडरडर करत बसत नाही, उत्तरं देतात, संयमाने देतात, शांततेत देतात, त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात, जगात आज चांगला मुख्यमंत्री, अतिशय सुसंस्कृत आणि संयमी मुख्यमंत्री म्हणून त्यांची इतिहासात नोंद होते, त्यांना अवॉर्ड मिळत आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टापासून ते अगदी सिटी सिव्हिल कोर्टपर्यंत गौरवित करत आहेत। आणि आम्हाला विचलित व्हायची गरज नाही, जे विचलित झाले ते दिसत आहे आपल्याला। आणि उगाच धर्माधर्मांमध्ये तेढ वाढवून, भोंग्यांना तेढ वाढवून, आज तुम्ही अख्ख्या हिंदुस्थानमध्ये हिंदुस्थानी लोकांना अस्थिर केलेलं आहे, हिंदूंना आता प्रश्न पडलाय की आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, काय केलं तुम्ही? देवळावरचे भोंगे, गावागावातले भोंगे, जे काकड आरतीचे भोंगे, ते पण उतरवले, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता आणि ते उतरवण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या सभा घेऊन हिंदुस्थानमध्ये हिंदूला तुम्ही अस्थिर करताय, कोणाला अस्थिर करताय? हिंदुस्थानमध्ये हिंदूला अस्थिर करताय। हे सगळे धंदे थांबले पाहिजे असं लोकांना वाटतंय, आणि म्हणून हात जोडून विनंती, असं नका करू। सैनिक, मुंबईकर, महाराष्ट्राला विनंती, या चिताखोर भाषणाला हवा आणि बढावा देऊ नका। वास्तव काय आहे? तुमच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळाले की नाही हे वास्तव बघा। तुमच्या गावांमध्ये पाणी, जे गेल्या 5 वर्षापूर्वी पाण्याच्या टंचाई होत्या, त्या आता थोड्याफार प्रमाणात नव्हे बऱ्याच प्रमाणात आल्या की नाही आपल्या दृष्टिक्षेपात? धरणांचे तुमचं हे झालं की नाही? तुमची मंदिरं ही दुरुस्त झाली की नाही? तुमचे गडकिल्ले दुरुस्त होत आहेत की नाही? त्यामुळे असलेल्या कामं बघा, तिथे असलेला जो गाव पातळीवर असेल, चाळीत असेल, गाळीत असेल, आळीत असेल, तिथल्या कार्यकर्त्याचं कॅरेक्टर बघा, मग लक्षात येईल हा कार्यकर्ता आणि हा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता आणि बाकीचे कार्यकर्ते, हे नाडी पकडून जसा आपल्या माणसाठी धावून जातात तसे धावणार आहेत की नाही हे बघा। आणि विचलित होऊ नका, सुसंस्कृत आणि चांगला मुख्यमंत्री तुम्ही लाभलेला आहे, तुम्हाला आपण त्यांच्या सोबत राहू। एक मिनिट, पहिला तो आपका हिंदी भी कंप्लीट करते हो, देखो कायदा कानून बहुत अच्छा है, महाराष्ट्र में संविधान से कायदा चलता है, संविधान का लेके अपना कानून चलता है, तो कायदा कानून पक्का है, जो अतिरेक करेगा, जो जान बूझ के कुछ गांव में, गांव पातळी, शहर पातळी में ऐसा तेढ़ निर्माण करेगा, उसके ऊपर पुलिस, उसके आगे भी कुछ कुछ है वो करेंगे, इसलिए अभी उसके लिए चिंतित होना जरूर नहीं, जब भी होगा तभी पुलिस देखेंगे। मुंबईकरांचं मला आव्हान आहे, कोविड काळात तर मी हॉस्पिटलच्या म्हणे सगळ्या आपण व्हिजिट घेऊन आत्ताही आपण टेस्ट करतोय,
ठिकठिकाणी आपल्याला पाण्याच्या सोयी करायच्या आहेत. उन्हाळा खूप वाढला आहे, पशुपक्ष्यांसाठी तर आपण करतो आहोत, त्याचप्रमाणे वाढलेले आजार. काही हॉस्पिटल्स दवाखाने यांची मी स्वतः जाऊन पाहणी करणार आहे, कारण जरी टर्म संपला असला तरी जबाबदारी संपलेली नाही, जबाबदारीमध्ये राहून काम करणार. आणि ते पण फक्त मुंबईकरांसाठी, कारण ज्या मुंबईमध्ये माझा जन्म झाला आहे, ज्या मुंबईमध्ये जन्मलेले माझे मुख्यमंत्री आहे, जे ज्या मुंबईमध्ये अनेक जण जन्म झाला आहे आणि पदावर आहे, ते सर्व मिळून आम्ही आमच्या मुंबईकरांची काळजी घेणार आहे. माझा नंबर ऑलरेडी मी सगळ्यांना दिलेला आहे, पुन्हा एकदा हवं तर मी नंबर देते, संपर्क करा. तुमच्या ज्या काही चिंता असतील, ज्या काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन हे काढूच. म्हणून परत एकदा नंबर सांगते, 8877997191 या नंबरवर संपर्क करा. स्वतः आदित्य ठाकरे, उद्धवजी आणि आमची अख्खी टीम आघाडीची हे सगळे तयार आहेत. कळला तर आम्ही नक्की तुमच्या घरापर्यंत लोक पोचवून त्या प्रॉब्लेमचा हल काढू. उनको कुछ भी कहने दो, दो सभा चार पांच हुई है, लेकिन दो सभा में आप लोगों ने बहुत ही फोकस किया है, जिसमें वैलिड पॉइंट कुछ नहीं थे, एक भी लोगों के लिए कुछ नहीं था, लोगों को चिथावनी देने के लिए ही था, दोनों ने बांट के लिया था. आज मैं उद्धव जी के ऊपर नहीं बोलूंगा, आप बोलो, तो वो बोले आज मैं शरद पवार जी के ऊपर नहीं बोलूंगा, आप बोलो. आप करते ही आपने भी अभी उसमें जंप मारी है, तो मुझे लगता है एक भी वैलिड पॉइंट नहीं. कौन था कौन नहीं था ये सब वर्तमान पत्र जो पुराने हैं, जो अपना पास रिकॉर्ड है वो तपास लो. हम नहीं कहेंगे हम थे, क्योंकि हमें भी पता था, हम भी आधा गाड़ी से उतराया दिया, तभी हम नहीं करते कि हम उधर थे. नहीं थे तो नहीं थे, आप होंगे भी, आप उधर अंदर होंगे भी, तो हमारे भी लीडर थे. लेकिन ये तो बचपना है कि ऐसा कहना कि नहीं थे, तो बाला साहब ने क्यों कहा कि आप कोई जिम्मेदारी नहीं ले रहे और मैं जिम्मेदारी लेती. यस, वो पूरा ये हमारे शिवसैनिक ने एक ये तो बाला साहब ने उस टाइम जिसमें कुछ भी हो सकता था, तभी भी बाला साहब ने ये जबान दी, बात की, तभी आप किधर थे, तभी क्यों नहीं जाके बोले बाला साहब को, बाला साहब आप तो गलत बोल रहे, हमने किए, आप क्यों बोल रहे. अभी सब गए, अटल बिहारी वाजपेयी गए, हमारे बाला साहब गए, बहुत से लोग, गोपीनाथ मुंडे जी गए, प्रमोद नवलकर जी गए, अडवाणी है, लेकिन उनको कोई भी इतने बुजुर्ग होने के बाद पूछते नहीं है, पहला घर का देखो. और ये सब होने के बाद अब भी आपको याद आया, तो इतना स्वप्न दोष हो सकता है, कर्ण दोष, नजर दोष इतना हो सकता है. मुझे भी, मैं भी अचंभित हुई है, क्योंकि लास्ट 40 साल के ऊपर हम शिवसेना पार्टी और भारतीय जनता पार्टी, इनके जितने शिवडी विधानसभा अभी नया नया बना, हमने चुन के दिया है दत्ता जी रानी को, ये बाकी तो क्या हमको पता नहीं है क्या. आप कुछ भी बोलेंगे और आपको लगता है 100 झूठ बोलेंगे तभी 101 में लोग मान लेंगे, नहीं, वो कहावत है, सच नहीं होते है. इसलिए कुछ भी झूठ मत बोलो. जो बाला साहब का नाम लेके राजनीति करते है, और जब भी आपको लगता है अभी बाला साहब नहीं चाहिए, तभी ये बात करते तो रिकॉर्ड तपासो, यूपी का रिकॉर्ड निकालो, यूपी के रिकॉर्ड में कितने लोग जेल में थे और हमारे भी कितने थे, निकालो रिकॉर्ड. ऐसा नहीं होता है, कानून सबको होता है, पुलिस उसका तपास करेंगे, अपनी पुलिस की टीम या पुलिस का जो महाराष्ट्र या मुंबई
उनको बहुत बदनाम करते हैं, लेकिन वो अच्छा काम करते हैं पहले से ही हम कह रहे हैं। और वो ये सरनेम के है और ये नहीं है, जो राजद्रोह हुआ है वो हमने नहीं कहा है, और कोर्ट ने भी कहा है जो छेड़छाड़ की है अपने रिकॉर्ड की वो कह रहे हैं, हमने नहीं कहा है, वही सिलसिला आगे बढ़ा है। तो कोर्ट, पुलिस और अपना संविधान कायदा कानून उसमें सब होगा। तो हमारे मुख्यमंत्री ऐसे कभी नहीं कहेंगे इसको अटकाओ, उसको लटकाओ, उसको छोड़ दो, जो कानून है वो क्या कहते हैं वो देखेंगे। देखो बाला साहब के साथ उद्धव जी थे, राणे साहब हो या फडणवीस साहब हो या कोई भी, वो उनके साथ ही बात करते थे। लेकिन अभी घुमजाव करना ही है, शपथ ही ली है कि हम घुमजाव करेंगे, तो ऐसे सवाल आते रहेंगे। उद्धव जी अपने बाप के साथ मीन बाला साहब ठाकरे के साथ थे, उद्धव जी अपने जन्म हुआ मातोश्री में जिस तरह अपने माता पिता रहे थे उनके साथ थे, ऐसा सिली क्वेश्चन पहली बार ये राजनीति में आ रहे। तर किशोरी पेडणेकर सध्या बोलत होत्या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।